आणि आत्ता शिजताना याच्यात थोडं चीज जाईल, त्याचबरोबर जाईल याच्यात थोडी कोथिंबीर. या दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे गॅस बंद करायचा आहे. हा आपला जो मसाला आहे हा तयार झालेला आहे आणि बगेट आपण इथे वापरतोय. आता ही बगेट ब्रेड जी असते अशी असते, लांब असते. ही जर नसेल तर तुम्ही ब्रेड स्लाइसेस नेहमीचे आपल्या त्याच्यावर पण ही रेसिपी अशाच पद्धतीने करू शकता. मी हा ब्रेड कट करून घेतोय, याचे आपण दोन पीस करून घेऊया. चला, हे दोन पीस झालेले आहेत आणि आता लावायचंय बटर याच्यावरती. लावून घेतोय बटर. मला थोडस तिखट करायचंय आणखीन, कारण मसाला आहे तर थोडस ग्रीन चिली मी कट करून ठेवतोय. हे घेतोय आता मी सारण घेणार आहे, हे जे सारण केलेलं आहे त्याच्यात टाकतोय हिरवी मिरची, थोडासा चाट मसाला याच्यावर टाकतोय, कोथिंबीर जाणार आहे, त्याचबरोबर आता याच्यावर जाणार आहे चीज. मुद्दाहून चीज मी खाली टाकतोय, याच्यावरती टोमॅटो आणि कांदा वगैरे येणार आहे. म्हणजे ते बेक झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी दिसतील. याच्यावर थोडे अलॅपिनोस असले तर टाकायचे आहेत, हे नसले तरी चालतील, कारण आपण ग्रीन चिली ऑलरेडी टाकलेले आहेत. ॲलेपिनो हे थोडेसे किंचित आंबट असतात, तिखट असतात, ते खाताना ते छान लागतात मस्त. हे टाकलेलं आहे, याच्यावर थोडीशी चाट मसाला जाणार आहे. बस आता मंडळी जे बगेट्स आहेत हे जाणार आहेत याच्यावर. टाकतो थोडी कोथिंबीर वरती. बस